सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती कायम ठेवली आहे। तसेच राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे। राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। राज्य सरकारने मागील 2 वर्षांपासून वेळकाळूपणा केल्यामुळे ओबीसींचे नुकसान झालं असल्याचं फडणवीस म्हणाले। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असलेला डेटा हा सोशो इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याकरता केंद्र सरकारने राजकीय बॅकवर्डनेसचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा सांगितलेला आहे, ज्याचा कुठलाही ओबीसीचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे हा केंद्र सरकारने केलेला नाही। त्यामुळे आमच्याकडे असलेला डेटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये बसणारा देखील नाही, त्यामुळे तो देऊनही फायदा होणार नाही। आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्या आदेशात नमूद केलंय की 3 सदस्यीय बेंचने 13/12/2019 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 13/12/2019 ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते। तथापि राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट न करता ऑर्डिनन्स काढल्यामुळे आम्ही हा ऑर्डिनन्स रद्दबदल केला आहे आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर एससी एसटी आणि खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश दिलाय। मी आठवण देऊ इच्छितो की यापूर्वी सातत्याने आम्ही हाच मुद्दा मांडत होतो की केंद्र सरकारचा डाटा हा सेन्सस डेटा आहे, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे। 2 वर्ष सरकारने याच्यामध्ये घालवले। मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळेस बैठकीत हा मुद्दा मी मांडल्यानंतर तो त्यांनी मान्य केला। त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक केली, त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला सुधारित आदेश दिले आणि पैसे दिले तर आम्ही तात्काळ 1-2 महिन्यामध्ये हा सगळा सर्व्हे करून रिपोर्ट देऊ शकतो, त्यानंतरही कुठली कारवाई न करता अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्यात आला। बैठकीमध्ये मी स्वतः सांगितलं होतं ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता जर ऑर्डिनन्स काढला तर तो ऑर्डिनन्स स्टे होईल, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सदस्य दिलेला निर्णय आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन राज्य सरकारला ऑर्डिनन्स काढायचा कुठलाही अधिकार नाहीये। आता राज्य सरकार म्हणताय की आम्ही पुढच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाकरता मध्ये व्हाव्या म्हणून अतिशय वेगाने काम करू। हे जे वेगाने काम करण्याची गोष्ट आता राज्य सरकार करताय हे जर गेल्या 2 वर्षात म्हणजे 13/12/2019 आता आज आपण बघितलं तर मला असं वाटतं 15-14 तारीख जी काय असेल ती आता 2021 ची आहे, म्हणजे जवळजवळ एक्झॅक्ट 2 वर्ष पूर्ण झाले। या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कधीच गेलं नसतं। सगळ्यात महत्वाचं मी भुजबळ साहेबांचं देखील ऐकत होतो आणि भुजबळ साहेबांनी प्रश्न विचारला की हा जर डेटा नव्हता तर देवेंद्र फडणवीसांनी पत्र का पाठवले होते हा डेटा मिळण्याकरता, त्याचं एकमेव कारण आहे यापूर्वी मी सांगितलंय आमच्या काळातली केस ही ट्रिपल टेस्टची केस नव्हती, त्या काळामध्ये 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करायला सांगितलं होतं आणि 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करण्याकरता सेन्सस डेटा आम्ही मागितला होता। त्यानंतर 13/12/2019 50% वरच्या आरक्षणाचा मुद्दा सील झाला आणि केवळ ट्रिपल टेस्टचा मुद्दा उरला आणि मग ट्रिपल टेस्टचा मुद्दा जर उरला तर त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करणे आणि त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करणे आणि तो इम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर ओबीसी राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत या संदर्भातली माहिती गोळा करणे आणि मग प्रत्येक जिल्हा शाळा त्याची मर्यादा ठरवणे अशा प्रकारची
ट्रिपल टेस्ट सांगितली होती, ही ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे आज अशा प्रकारची वेळ आली आहे। आता मी भुजबळ साहेबांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं आम्ही सगळे डिपार्टमेंट कामाला लावू आणि तात्काळ अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करू, एवढंच नाही तर आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आम्ही 3 महिन्यांमध्ये रिपोर्ट तयार करतो। म्हणजे आज जर तुम्ही सांगू शकता तर 2 वर्ष हा रिपोर्ट तयार करण्याकरता वेळ का घालवला, 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोटं का दाखवली। आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्यात। केंद्र सरकारचा जो सोशो इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे तो याच्या कामाचा नाहीये, त्यामुळे तो डेटा अशुद्धही आहे आणि तो या कामाचाही नाहीये, त्यामुळे आता केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही। आणि त्यासोबत आता जे राज्य सरकार म्हणतंय की 3 महिन्यात आम्ही करू, ते जर आधी केलं असतं तर हे राजकीय आरक्षण गेलंच नसतं। सातत्याने हे मुद्दे सभागृहात मी मांडले, सभागृहाबाहेर मी मांडले, आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडले, पण आतापर्यंत केवळ वेळ काढून धोरण आणि बोटं दाखवण्याचं धोरण हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं। आता माझी विनंती, आम्हाला आजही मी सांगतो याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही सरकारला सातत्याने याबद्दल सल्ले देतो। मी तर भुजबळ साहेबांची अनेक वेळा स्वतः चर्चा केली, त्यांनी माझ्याशी चर्चा केली, आजही संपूर्ण मदत आम्ही करायला तयार आहोत, वेळ गेलेली नाहीये। आता या निवडणुकांकरता तर दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, परंतु पुढच्या निवडणुकांकरता तरी आता या ठिकाणी 3 महिन्यामध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा डेटा तयार करावा जो आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतः राज्य सरकारने मांडलं। राज्य सरकारचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार करतो आणि त्याचा अहवाल तयार करतो, तर तो तयार करावा। आणि यापुढची कुठलीही निवडणूक जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये। आवश्यकता असेल तर त्याकरता राज्य सरकारने कायदा तयार करावा, आम्ही त्याला मदत करू, एकमताने तो कायदा मंजूर करू। पण आता पहिल्यांदा 5 जिल्हा परिषदा गेल्या, आता 2 जिल्हा परिषदा अजून आणि 105 नगरपंचायती, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावळण्याचं काम हे या नाकर्तेपणामुळे होत आहे। यापुढे तरी किमान 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून त्यानंतरच इतर निवडणुका राज्य सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे।